बोधिसत्व ध्यान साधना केंद्र तिसगाव येथे संविधान दिन साजरा। वाळूज संजय काळे। बोधिसत्व ध्यान साधना केंद्र तिसगाव औरंगाबादच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय संजय सांबाळकर होते, तर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती रेणुका पालवे वकील हायकोर्ट ह्या होत्या। प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय अजय साळवे यांनी केले। या ध्यान साधना केंद्राच्या वतीने नेहमी समाज जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून लिहिलेल्या संविधानाची माहिती या परिसर जनतेला व्हावी याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। नंतर कार्यक्रमाच्या वक्त्या श्रीमती रेणुका पालवे मॅडम यांनी संविधानातील विविध कलमांचे विवेचन साध्या सोप्या भाषेत मांडणी करून विचार मांडले। भारतीय समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित बांधण्याचे काम संविधानाने केले आहे। आज स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली आहेत, तरी संविधान मजबूत आहे ही बाब आपल्या सर्वांकरिता अभिमानाची आहे। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय सांबाळकर यांनीही विचार मांडले। आज संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ही बाब भारतीय लोकांकरिता अभिमानाची आहे। संविधानाने आपण सर्व जन प्रगतीकडे वाटचाल करीत आहोत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सुधीर शेषेवरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन माननीय SP हिवराळे यांनी केले। या कार्यक्रमास माननीय प्रवीण नितनवरे, माननीय दीपक रगडे, माननीय सोमनाथ महापुरे, पत्रकार माननीय संजय काळे, माननीय अनिल जाधव, माननीय संतोष दळे, माननीय रमेश दाबाडे, माननीय सोनू पठाडे, माननीय विकास रामटेके, माननीय राजू शेषवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच बजाज नगर माडा कॉलनी तिसगाव करोडी रांजणगाव तसेच या परिसरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। शेवटी भारतीय उद्देशिकेचे जाहीर वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।